ठाण्यातल्या किसननगरमध्ये 14 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने आले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद देखील झालाय. विशेष म्हणजे या मारहाणीवेळी उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे नेते केदार दिघे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. किसननगरमध्ये ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर यांच्याकडून ठाकरे गटाच्या 2 कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय. किसननगर परिसर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. इथे ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात येत होतं. पण याचवेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. ठाकरे गटाचा कार्यक्रम सुरू असताना संबंधित परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक दाखल झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला थेट विरोध दर्शवला. या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला एकमेकांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. मात्र या घोषणाबाजीचं रूपांतर थेट मारहाणीत झालं. शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या 2 कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार राजन विचारे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. त्यात विचारे म्हणाले, आम्ही उपजिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात गेलो होतो. तिथून निघताना 100 ते 150 लोकांनी आमच्यावर हल्ला केला. काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण देखील केली गेली. त्यांची मनमानी सुरू आहे. स्वतःच्या पदाचा हा गैरवापर आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्यातले नेते नरेश म्हस्के यांनी देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार तिथे शिंदे गटाकडून वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. त्यामुळे तिथे शिंदे गटाचे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. याचवेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी आमच्या नगरसेवकाला चुकीच्या पद्धतीने जाब विचारला. तसेच आमच्या नगरसेवकाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचनंतर हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी ठाण्यातल्या श्रीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये अशा वारंवार एकमेकांविरुद्ध चकमकी झालेल्या पाहायला मिळत आहेत.